चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्री स्टार्ट केलं होतं. ट्रिग्नॉमेट्री मध्ये आपण फॉर्म्युले पाठ करून 8.1 सोडवलं होतं. व्हिडिओ पूर्ण बघा पुन्हा जर गणित कळले नसेल तर. ट्रिग्नॉमेट्री आपण स्टार्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा हे 9th साठी आपण बघितलं होतं. 1, 2, 3 ची मेथड वापरली आपण त्याच्यामध्ये. 1 म्हणजे हायपोटेनस, 2 म्हणजे अपोजिट साईड, 3 म्हणजे ऍडजसंट साईड. तर याचा वापर आपल्याला पुढे पण आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. साइन थीटा काय 2/1, कॉस थीटा आहे 3/1 आणि टॅन थीटा काय 2/3. हे पाठ करून ठेवायचे अंक, हे रायटिंगची गरज नाही. 2 म्हणजे अपोजिट साईड, 1 म्हणजे हायपोटेनस, 3 म्हणजे ऍडजसंट साईड, 1 म्हणजे हायपोटेनस अँड 2 अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. तर याच्यावरती आपण सर्व गणित सोडवली होती 8.1. डायग्राम चेंज झाली की अपोजिट साईड आणि ऍडजसंट साईड चेंज होते, म्हणजे थीटा चेंज झाला की त्या ठिकाणी अपोजिट साईड चेंज होणार, कारण ही अपोजिट साईड कोणाची आहे, थीटाच्या. त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी 8.1 ची गणित बघितली होती. त्यात सर्वात पहिलं आपण गणित बघित होतं, त्या ठिकाणी डायग्राम होती, त्याचे आपण दोन भाग केले, पी वेगळा आणि क्यू वेगळा केला. साईन थीटा, टॅन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा आपण अंकांची मेथड वापरतोय, त्यामुळे 2/1 आणि 2/3, इकडे 3/1 आणि 2/3 याचा वापर करून गणिताचं उत्तर येईल. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी 8.1 पूर्ण केलं होतं. सर्व गणित आपण त्यामध्ये सोडवले होते. आता फॉर्म्युले फॉर प्रॅक्टिस सेट 8.2, आता आपल्याला यांचे फॉर्म्युले बघायचे. सोपे आहे, फक्त तुम्हाला साइन, कॉस आणि टॅन याचा एक तक्ता तयार करण्याची मेथड लक्षात ठेवा. याच्यात आपल्याला एक जे काही अँगल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ते पाठांतर करण्यापेक्षा तयार करणं अतिशय सोपं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हे पाठांतर करण्यापेक्षा तयार करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बघा, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज म्हणजे कोणते कोणते तुम्हाला माहित आहेत ते, साइन, कॉस आणि टॅन. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ स्पेशल अँगल्स किंवा अँगल्स म्हणूया, ऑफ अँगल्स, हा पार्ट खूप महत्वाचा आहे आणि हा तुम्हाला सोपा पण आहे, त्यामुळे थोडस लक्ष द्या. आता याचा एक तक्ता लक्षात ठेवा, आपल्याला तक्ता तयार करायचा आहे. तक्ता तयार करताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे हा तक्ता तुम्हाला कधीही बनवता आला पाहिजे. टेन्थला तुम्हाला त्या ठिकाणी साइन ते टॅन आहे आणि याच्यामध्ये फक्त साइन, कॉस आणि टॅन हे तीनच घ्यायचे, त्यामुळे यावेळेस तुम्हाला जास्त अडचण नाही. परंतु दहावीला गेल्यानंतर तुम्हाला हा तक्ता पूर्ण तयार करता आला पाहिजे. तशी ही सोपी पद्धत आहे, वैदिक गणितामध्ये खूप सुंदर पद्धतीने याला दिलेलं आहे, त्यामुळे आपण त्याच मेथडचा वापर करणार आहोत. तक्ता आखायला घ्या, एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 कॉलम येतील, 1, 2, 3, त्यानंतर 4, 5 आणि 6. त्याच्या बाजूला जागा आहे, तिथे आपल्याला रायटिंग करायचं थोडस, त्यामुळे तिथे रायटिंग करेल मी. बघा, आता आपल्याला याच्यामध्ये फक्त साइन, कॉस आणि काय घ्यायचे, टॅन, हे तीनच गोष्टी घ्यायच्या, त्यामुळे आपण तिथे तक्ता तसा बनवला. लक्ष द्या, आता याच्यामध्ये रायटिंग करून घ्या. सुरुवातीला पहिला पॉइंट हा 0 degree आहे, दुसरा आहे 30, हे पण पाठ पाहिजे. पहिला 0, नंतर 30, नंतर 45 degree, त्याच्यानंतर आहे 60 degree आणि नंतर आहे 90 degree. बघा काय काय आहे, 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree आणि 90 degree. इकडे आपल्याला काय काय घ्यायचंय, साइन थीटा पहिला आहे, नंतर आहे कॉस थीटा आणि शेवटी आहे टॅन थीटा. आता इथे एक फॉर्म्युला पाठांतर करून ठेवा टॅन थीटाचा. टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा, हा पाठांतर करूनच ठेवायचे, नंतर मी तुम्हाला रायटिंग करून देतो, फक्त फॉर्म्युले पाठ करून ठेवा. साइन थीटा इक्वल टू, सॉरी टॅन थीटा इक्वल टू काय होतं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता मेथड काय आहे बघा, पॉइंटला नीट समजून घ्या, मी सांगतो तसे, बऱ्याच वेळेला तुमच्या लक्षात यायला वेळ लागेल, समजून घ्या.
पहिलं काय करायचं, 0 to 4 लिहायचे. कशी लिहायची? 0 to 4 बघा, 0, 1, 2, 3 and 4. मी काय लिहिले? 0 to 4 लिहिले. बघा आता 0 to 4 लिहिल्यानंतर या सगळ्यांना डिवाइड बाय 4 करायचे. हे 0 to 4 आहेत बघा. यांना पहिला आपण साइन थीटा काढतोय. साइन थीटाचे व्हॅल्यू काढण्यासाठी ही पद्धत आहे. डिवाइड बाय 4, आपण सगळ्यांना डिवाइड ने 4 ने काय करूया? डिवाइड करूया. म्हणजे काय? 0 upon 4, नंतर 1 upon 4, 2 upon 4, 3 upon 4 आणि 4 upon 4. इकडे जागा करूया थोडी. बघा थोडस सुटसुटीत घेतो मी. बघा परत एकदा लिहितो मी. पहिला काय लिहायचा? 0 upon 4, त्याच्यानंतर 1 upon 4, 2 upon 4, 3 upon 4 आणि 4 upon 4. आता 0 upon 4 जर त्या ठिकाणी बघितला तर तो यायला पाहिजे 0. 1 upon 4 त्याला भाग जात नाही. 2 upon 4 म्हणजे 1/2, 2 × 2 = 4. बाकी आहे तसंच ठेवा, 3 upon 4 आणि हा 4 upon 4 काय? 1. पहिलं काय केलं? 0 to 4 लिहायचे. सोपी पद्धत सांगतो मी काय का. पहिले 0 to 4 लिहायचे, त्याच्यानंतर सगळ्यांना डिवाइड बाय काय करायचं? 4. डिवाइड बाय 4 केल्यानंतर त्या ठिकाणी 0 upon 4, 1 upon 4, 2 upon 4, 3 upon 4 आणि 4 upon काय येतं? 4. 0 नंतर 1 upon 4, 1 upon 2, 3 upon 4 आणि 1 आणि लास्ट आपल्याला याच्यावर अप्लिकेशन आणायचे स्क्वेअर रूट. या सगळ्यांचं स्क्वेअर रूट काढायचं. मग 0 चं स्क्वेअर रूट काय येईल बघा? 0 चं स्क्वेअर रूट येईल 0. 1 चं येईल 1. 4 चं किती येईल? 2, म्हणजे 1 upon 2 होतील. इकडे 1 चं स्क्वेअर रूट 1 येईल आणि 2 चं किती येईल? वर्गमूळ 2. बघा इकडे 3 चं येतील वर्गमूळ 3, 4 चं वर्गमूळ किती येतं? 2 आणि 1 चं किती येतं? 1. हे झाले साइन थीटा. काय? 0. पहिला काय? 0. नंतर 1 upon 2, 1 upon √2, याच्यावर गणित येतं, √3 upon 2 आणि 1. हा झाला साइन थीटा. साइन थीटा काढल्यानंतर कॉस थीटा काढायची गरज नाही. कॉस थीटा डायरेक्ट पण रायटिंग करता येईल. कसं करायचं? इकडे लिहायचं उलट. बघा 0 तिकडे लिहायचा, बघा तो 1 upon 2 इथे लिहायचा. हा मध्येच येईल. रिव्हर्स करतोय आपण, √3 upon 2 इकडे लिहायचे आणि तो 1 कुठे जाईल? इकडे. म्हणजे 1 इकडे लिहायचा, √3 upon 2 इकडे लिहायचे, 1 upon √2 मध्येच ठेवायचे, 1/2 तिकडे घ्यायचे आणि 0 लास्टला टाकायचं. म्हणजे याच्या उलट खाली लिहिले किती झाले? टॅन कॉस थीटा. किती सोपे. बघा साइन थीटा कसं लिहिणार? 0, 1, 2, 3, 4, त्याला काय करायचं? पहिला डिवाइड बाय 4, पटकन करायचं हे बाजूला कुठेतरी काम. 4 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला जे अंक येतात त्याच्यावरती काय करायचं? स्क्वेअर रूट करायचं. स्क्वेअर रूट केल्यानंतर तुम्हाला जे अंक भेटतात ते तुमचे साइन थीटा आहेत. ते रायटिंग करून घ्या आणि त्याला उलट पद्धतीने लिहिलं, म्हणजे रिव्हर्स मेथडने लिहिलं की ते झाले कॉस थीटा. आता टॅन थीटा कसं काढायचं लक्षात घ्या. टॅन थीटामध्ये फॉर्म्युला काय? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता पहिले मी काय करतो? साइन थीटा रायटिंग करून घेतो. बघा साइन थीटा पहिलं काय? 0 आहे, त्याच्यानंतर 1 upon 2 आहे. बघा नंतर 1 upon √2, √3 upon 2 आणि 1 अपॉन या सगळ्यांना भागिले काय लिहायचे? कॉस थीटा. कॉस थीटा भागिले काय? 1. इकडे √3 upon 2, इथे 1 upon √2, इथे 1 upon 2 आणि इथे किती आहे? 0. मग आता याच्यात सारखे सारखे जातील. काय काय जाईल? हा 2 जाईल, हा 2 जाईल, हे सगळेच जातील. हे 2 गेले, हे 2 गेले. मग काय काय उरतं बघा? 0 upon 1 काय येतो? 0. इथे येतात 1 upon √3, इथे किती येईल? 1. इथे येईल √3 आणि 1 upon 0 नॉट डिफाईन का? तर आपण कधी लिहितो का 1 upon 0? 0 कधी डिवाइड नसतो, त्यामुळे ते काय करायचं? तर नॉट डिफाईन, एनडी म्हणून लिहायचं. एनडी म्हणजे नॉट डिफाईन. कोणत्याच अंकाला आपण 0 ने भाग देत नाही. तुम्ही आतापर्यंत जेवढे गणित सोडवले त्यात तुम्ही आठवून बघा, आपण कधीही 0 डिवाइड मध्ये आणलेला नाही. हे झालं टॅन थीटा. मग टॅन थीटाचे व्हॅल्यू काय आहे? पहिला 0. बघा रायटिंग करायचंय तुम्हाला सगळ्यांना. पहिला काय? 0. नंतर 1 upon √3, बघा त्याच्यानंतर 1, इथे √3 आणि नॉट डिफाइन. तर हा झाला आपला तक्ता. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज
ऑफ अँगल्स. पुन्हा एकदा लक्ष द्या, तक्ता तयार करताना 0, 30, 45, 60, 90 हे पॉइंट लक्षात ठेवा. 0, 30, 45, 60, 90 वापरताना त्याच्यामध्ये पहिला साइन थीटा काढताना काय करायचं, 0 ते 4 ची मेथड वापरायची. मग 0 ते 4 कसे घेणार, 0, 1, 2, 3 आणि 4 त्याला डिवाइड बाय काय करायचं, 4. मग डिवाइड बाय 4 जर केलं तर काय येतं, 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. डिवाइड करून जे अंक येतात त्यांना काय करायचं, स्क्वेअर रूट. जे आन्सर येतात ते इकडे साइन थीटा मध्ये लिहून काढायचे. ते उलट लिहिले की काय झाले, कॉस थीटा. आणि साइन थीटा अपॉन कॉस थीटा ही व्हॅल्यू कशाची आहे, तर त्या ठिकाणी टॅन थीटाची. म्हणून टॅन थीटा काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा वापरावं लागेल. आणि ते वापरलं की तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर भेटतात. आता याच्यावरची गणित आपण पहिले सोडूया. या तक्त्यावरती आपण काय करूया, 8.2 सोडवताना फॉर्म्युला आणि बेस करून त्याला ऍप्लिकेशन करूया, म्हणजे तुम्हाला गणित समजायला अतिशय सोपी जातील. आता फॉर्म्युले जे काय आपण तक्ता काढला त्याच्यावरची आपण गणित घ्यायला सुरुवात करूया. आता बघा, याच्या तक्त्यामध्ये मी जर तुम्हाला विचारलं की कॉस 45 किती, तर बघा तक्त्यामध्ये कॉस 45 कसं शोधणार, कॉस थीटा आहे, त्याच्या पुढे अँगल 45 असणार काय, 1/√2. म्हणजे कॉस 45 ची व्हॅल्यू किती आली, 1/√2. टॅन 60, बघा टॅन 60 किती आहे, टॅन थीटा आहे. आणि 60 कुठे वरती बघा, त्याच्या टॅन थीटाची व्हॅल्यू किती, √3. समजा तुम्हाला विचारलं की साईन 45 किती, तर साईन 45 बघा, साईन आणि 45, 1/√2. तर अशा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला काय करायचे त्याच्यावरती गणित सोडवायची आहेत. आता प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये याच्यावरची गणित कोणती कोणती आहेत ती बघा. पहिले ती आपण रायटिंग करून घ्या, ती पहिले रायटिंग करून घ्या. याला आपण मेथड मध्ये बायफर्गेशन करूया, म्हणजे फॉर्म्युला बेस ऍप्लिकेशन मध्ये याला आणूया. आपल्याला यातलं दुसरं गणित जे आहे त्यातली 6 गणित या तक्त्यावर डिपेंड आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, प्रश्न काय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आता आपण एक एक सोडवायला घेऊया. पहिला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. पहिलं काय बघा, साइन 5 sin 30 degree प्लस 3 tan 45. आपल्याला याच्यात व्हॅल्यू टाकायचे आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यात व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, पण त्याच्यासाठी एक टेक्निक सांगतो, जर ती समजून घ्या. बरेच मुलं याच्यात चुका करतात म्हणून आपण ती मेथड वापरूया. 5 लिहायचे, नंतर कंस टाकायचं जिथे साईन असेल काय असेल तो, आणि पुन्हा 3 लिहिले आणि कंस टाकून घेतला. आता हा कंस का टाकला, तर याच्यात आपण कोणाच्या व्हॅल्यूज पुट आउट करणार आहोत, साईन 30 आणि टॅन 45 ची. तर तक्त्यामध्ये जाऊन बघा साईन 30 ची व्हॅल्यू किती आहे, बघा जरा एकदा जाऊन, तर ती आहे 1/√2. मी पाहिजे तर बाजूला लिहून ठेवतो, साईन 30 इक्वल टू किती आहे, 1/√2 आहे. आणि टॅन 45 याची व्हॅल्यू तक्त्यात जाऊन बघा किती आहे, माझे पाठांतर असल्यामुळे ते मला पटकन कळतील. टॅन 45 किती आहे, 1, म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे, 1. तुम्ही तक्त्यात बघू शकता. आता इथे सोडवायचे हे, मग 5 इथे 5 ने/2 झाले अधिक इथे किती, 3, याला भागिले 1 करूया, तिरकस गुणाकार करायचा. मग 5 × 5 अधिक 3 × 2 = 6 भागिले किती येतील, 2. लक्षात घ्या, म्हणजेच 5 × 5 = 10 आणि 1 किती झाले 11, म्हणजे 11/2. हे झालं तुमचं आन्सर पहिल्याच, दुसऱ्यामधलं पहिलं. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला काय करायची, ती गणित सोडवायची आहे. म्हणजे 5 sin 30 प्लस 3 tan 45 याची व्हॅल्यू किती येते, 11/2. चला रायटिंग करायला घ्या, पटापट किमती टाकायच्या आणि पटकन ही गणित सोडवायची. अतिशय सोपी आहे, तक्ता तयार करता आला पाहिजे. त्याची पण मी तुम्हाला मेथड सांगितले. काही मुलं पाठांतर करतात तर ते होणार नाही एवढं इझिली, म्हणून पाठांतर न करता तयार करण्याची मेथड वापरा. हळूहळू तुमचं बरोबर ते पाठांतर होईल. 10:30 किती, 10:45 किती, या गोष्टी लगेच आठवतील तुम्हाला. आता यातला आपण सेकंड गणित बघूया. पहिलं झालं आता सेकंड गणित काय बघा, 4/5 tan² 60 प्लस 3 sin² 60 असं गणित आहे. आता इथे मी सांगितलं ते आयडिया आपण करणार आहोत. 4/5 ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर आहे बघा, प्लस
थ्री ब्रैकेट स्क्वेअर, जिथे साइन टैन है तिथे अपन का ब्रैकेट पद्धति वे ब्रैकेट कर टैन स्क्वेअर 60 है, टैन 60 किती है तो अपन बघूया जरा बघा जाऊन तक्त्या मध्ये टैन 60 किती है। तर टैन 60 ची वैल्यू आहे रूट 3 आणि साइन 60 बघा एकदा किती आहे तक्ता काढा तक्त्या मध्ये दिसेल रूट 3 अपॉन 2a काय साइन 60 या किमती फक्त याच्यात टाकायच्या आहेत। इथे साइन 60 किती येतो रूट 3 आणि इथे किती येतात रूट 3 अपॉन 2 माता 4 अपॉन 5 इंटू रूट 3 चा स्क्वेअर किती येईल 3 बघा प्लस इकडे 3 इंटू रूट 3 चा स्क्वेअर येईल 3 अपॉन किती येतील 4 माता इथे 3 3 9 हे सोडवायचे आपल्याला बघा इथे किती आले 4 3 12 म्हणजे 12 भागिले किती येतात 5 अधिक 3 3 9 म्हणजे 9 भागिले किती आले 4 याच्यात आपल्याला काय करावं लागेल तिरकस गुणाकार करावा लागेल 12 3 36 12 4 48 अधिक 9 5 45 भागिले 5 4 20 आता इथे 45 आणि 48 किती झाले टोटल 93 म्हणजे 93 भागिले 20 हे झालं तुमचं उत्तर। तर अशा प्रकारे आपण ही गणित सोडवायची आहेत याचा आन्सर 4 अपॉन 5 टॅन स्क्वेअर 60 रायटिंग करून घ्या प्लस 3 साइन स्क्वेअर 60 इक्वल टू 93 अपॉन 20। वेळ लागला तरी चालेल इतकी घाई नाही आपल्याला परंतु गणित सर्व व्यवस्थित रायटिंग करून आणि समजून घ्या। आपण एक इतवं गणित सोडवला दुसरा आता आपण तिसऱ्या गणिताकडे वळूया। तिसरा भाग काय 2 sin 30 सोडवायला घ्या पटकन प्लस cos 0 प्लस 3 sin 90 degree हे गणित आपल्याला सोडवायचे। याच्यामध्ये आपल्याला अँगल दिले त्याचा अर्थ त्याच्या किमती तक्त्यामध्ये भेटतील त्या वापरायचे। आता 2 ब्रॅकेट केला लक्षात आलं का तुमच्या पुन्हा इथे ब्रॅकेट आहे प्लस 3 in ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर स्क्वेअर लिहायचं म्हणजे आपल्या चुका कमी होतील थोड्याशा। साइन 30 याची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2 त्यानंतर तक्ता बघा कॉस 0 या कॉस 0 ची व्हॅल्यू आहे 1 आणि साइन 90 साइन 90 ची व्हॅल्यू पण आहे 1। आता या किमती याच्यात टाकूया बघा साइन 30 किती आहे 1 अपॉन 2 कॉस 0 आहे 1 आणि हा आहे 1 म्हणजे 2 गेले 2 गेले याचे ते 2 आणि हे 2 जातील म्हणजे इथे किती होईल 1 अधिक 1 अधिक 3 1 3 मग हे 3 आणि 2 किती झाले 5 हे झालं तुमचं आन्सर म्हणजे 2 sin 30 प्लस कॉस 0 सॉरी हा कॉस 0 प्लस 3 sin 90 इक्वल टू किती येतात 5। ट्रिग्नोमेट्री चैप्टर एकदम सोपा है जर व्यवस्थित सोडवलं आणि सगळे फॉर्म्युले पाठांतर करून समजून घेतले तर ही गणित तुम्हाला एकदम क्विक सोडवता येते। आपण हा काय केलं तक्ता तयार केला त्याच्यावरची गणित पहिले सोडून घेऊया। आपण आता असंच करूया फॉर्म्युला बेस ऍप्लिकेशन म्हणजे जो फॉर्म्युला येईल त्याची गणित आपण सोडवायची म्हणजे तुम्हाला ते समजायला अतिशय सोपं जाईल। आता 4 नंबरचं गणित बघा याच्यामध्ये tan 60 अपॉन साइन 60 प्लस कॉस 60। आता याच्यामध्ये आपल्याला किमती कसल्या कसल्या लागतील टॅन 60 ची तर टॅन 60 ची व्हॅल्यू आहे रूट 3 लक्षात घ्या टॅन 60 किती आहे रूट 3 आहे। साइन 60 आहे रूट 3 अपॉन 2 आणि कॉस 60 आहे 1 अपॉन 2 इथे रूट 3 येतं 1 अपॉन 2। आता या किमती काय करायच्यात आपल्याला टाकायच्या तर बघा किमती कशा टाकायच्या इक्वल टू
टेन सिक्सटी किती आहे रूट थ्री अपॉन इथे रूट थ्री अपॉन टू प्लस किती येतो वन अपॉन टू. आता इथे बेस सेम आहे बघा खाली म्हणजे रूट थ्री अपॉन तुमच्या लक्षात येईल रूट थ्री प्लस वन. गणितात एकच स्टेप समजली पाहिजे बस ती रूट थ्री प्लस वन अपॉन टू ए. तुम्हाला माहितीये की कोणताही भागाकार हा गुणाकारामध्ये काय होतो मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स म्हणजे उलट लिहायचे म्हणजे काय लिहायचे टू अपॉन रूट थ्री प्लस वन म्हणजे वरती गुणाकार होईल काय होईल टू रूट थ्री अपॉन रूट थ्री प्लस वन झालं गणित इतकं सोपं आहे. म्हणजे शेवटी आन्सर काय लिहिणार टॅन सिक्स्टी अपॉन साइन सिक्स्टी प्लस कॉस सिक्स्टी इक्वल टू टू रूट थ्री अपॉन रूट थ्री प्लस वन. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित पूर्ण करायचं आहे. गणित अतिशय सोपे पुन्हा सांगतो लक्ष द्या टेन सिक्स्टी ए रूट थ्री अपॉन रूट थ्री अपॉन टू प्लस वन अपॉन टू रूट टू आणि टू सेम आहे म्हणजे बेस सेम असल्यामुळे बेरीज होईल टू रूट थ्री प्लस वन अपॉन टू झाले. गुणाकारात उलट लिहायचे म्हणजे टू अपॉन रूट थ्री प्लस वन दोन ने गुणलं वरती की रूट टू रूट थ्री अपॉन रूट थ्री प्लस वन. पुढच्या गणिताकडे वळूया. किती नंबरचं गणित आहे पुढचं पाच. पाच नंबरच्या गणितामध्ये लक्ष द्या कॉस स्क्वेअर फोर्टी फाय प्लस साईन स्क्वेअर थर्टी. बघा कॉस स्क्वेअर फोर्टी फाय प्लस साईन स्क्वेअर थर्टी. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे किमती टाकायचे फक्त पण त्याच्यासाठी तुम्हाला किमती पण माहित पाहिजे. कॉस फोर्टी फाय याची व्हॅल्यू आहे वन अपॉन रूट टू आणि साईन थर्टी आहे वन अपॉन टू. मग इथे स्क्वेअर आहे प्लस इथे पण काय स्क्वेअर आहे फक्त किमती टाकायच्या इथे वन अपॉन रूट टू इथे येईल वन अपॉन टू. आता वन अपॉन रूट टू म्हणजेच वन अपॉन किती होतील टू रूट टू चा स्क्वेअर किती येतो टूच येतो प्लस इथे वन अपॉन किती होतील फोर. आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं येईल चार एके चार अधिक बे एके बे भागिले किती होतील चार दुने आठ. मग वरती किती झाले सहा भागिले आठ भाग दिला दोनाने बेत्रिक सहा बेचूक आठ हे झालं आन्सर. म्हणजे त्या ठिकाणी आपण हे गणित तीन आपण तीन भागिले चार तुमचं आन्सर आहे. कसं लिहायचं कॉस स्क्वेअर फोर्टी फाय प्लस साइन स्क्वेअर थर्टी इक्वल टू थ्री अपॉन फोर. तर हे सगळं आपण कशावर सोडवते तक्त्याचा आधार घेऊन तक्त्यावरती जे आपण त्या ठिकाणी अँगल्स लिहिले त्याच्या साह्याने ही गणित काय करायची आहेत पूर्ण करायची आहेत. सोपे व्यवस्थित पुन्हा पुन्हा बघितले तर तुम्हाला ही गणित इझी वाटतील. सहा नंबरचं गणित आहे यामध्ये कॉस सिक्स्टी इंटू कॉस थर्टी प्लस साईन सिक्स्टी इंटू साईन थर्टी. बघा याच्यामध्ये आपल्याला काही किमती लागतील. कॉस सिक्स्टीची किंमत लागेल त्यानंतर कॉस थर्टी साईन सिक्स्टी आणि साईन थर्टी या सगळ्या किमती लागतील. कॉस सिक्स्टी किती आहे वन अपॉन टू बघून घ्या तक्त्यामध्ये. कॉस थर्टी आहे रूट थ्री अपॉन टू साईन सिक्स्टी आहे रूट थ्री अपॉन टू आणि त्या ठिकाणी साईन थर्टी आहे वन अपॉन टू किमती टाकल्या. आता कॉस सिक्स्टी काय वन अपॉन टू इन टू रूट थ्री अपॉन टू आहे पहिला प्लस आता दुसऱ्या बॉक्समध्ये साईन सिक्स्टी काय रूट थ्री अपॉन टू
टेन टू वन अपॉन टू गुणाकार आहे म्हणजे इथे किती होतील रूट थ्री अपॉन फोर प्लस तिकडे पण किती होतील रूट थ्री अपॉन फोर बेस सेम आहे म्हणजे हे दोन वेळा रूट थ्री भागिले किती येतील चार आता दोनाला भाग जातो बे के बे दोनाने चारला बे के बे दोने चार म्हणजे तुमचा आन्सर येतं रूट थ्री अपॉन टू तर अशा प्रकारे कॉस 60 इंटू कॉस 30 प्लस साईन 60 इंटू साईन 30 इक्वल टू रूट थ्री अपॉन टू अशा प्रकारे आपण जो तक्ता तयार केला त्याच्यावरची ही टोटल सहा गणित पुस्तकात आहेत त्या तक्त्यावर आधारित तीच गणित आहे जी तुम्हाला किमती टाकून त्या ठिकाणी सोडवायचे आहेत जर पुस्तकामध्ये ऑलरेडी किंमत दिलेल्या असतील क्वेश्चन मध्ये सपोज साईन 45 ची 1 किंवा साईन 30 असेल ती तर मग तुम्ही डायरेक्ट किमती टाका मग तेव्हा तुम्हाला तक्ता तयार करण्याची गरज नाही परंतु जर तक्ता तयार करण्याची गरज आली तर मात्र तो तुम्हाला क्विक मेथडने तयार करता पाहिजे जेणेकरून तुमचे अंक आणि मेथड चुकणार नाही बघा 8.2 मध्ये आपण काय केला तक्ता आणि तक्त्याच्या आधारे आपण ही गणित पूर्ण केली हे काय होते ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल आता आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहोत पुढचा फॉर्म्युला समजून घ्या वेळ झाला तर आपण लेक्चर तिथे पुढच्या भागामध्ये पण बघू शकतो पण फॉर्म्युले परफेक्ट करून ठेवा तर ही गणित तुम्हाला थोडीशी सोपी वाटतील बघा पुढचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आता उरलेली सर्व गणित आपल्याला ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीवरच सोडवायची आहे म्हणजे ही आयडेंटिटी खूप महत्वाची आहे आणि सोपी पण आहे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी लक्ष द्या आता ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी काय तर ती साइन थीटा आणि काय कॉस थीटाशी संबंधित आहे आयडेंटिटी सांगतो ती लक्षात घ्या साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन तर ही आयडेंटिटी पाठ करून ठेवा आयडेंटिटी काय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन या गणित या फॉर्म्युल्यावरती सर्व गणित सुटणार पुढचे तुमचे त्यामुळे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी तुम्हाला तोंडपाठ करायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला असाच्या असा पाठ करून त्या ठिकाणी गणितांमध्ये वापरायचे आहेत थोडेसे नीट समजून घ्या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी या फॉर्म्युल्यावरती आपण गणित बघूच बाकीचे परंतु अजून काही फॉर्म्युले ते तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीने सोडवायचे लक्षात घ्या जे तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये पण येऊ शकतात आणि तुम्हाला ते महत्वाचे सुद्धा आहेत फॉर्म्युले रिमेनिंग आपण उरलेले फॉर्म्युले बघूया हे वरचे जे गणित आहेत म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा तर तो भाग तुम्हाला त्या ठिकाणी तो होईलच पण आता त्याच्या आधी जे आपण तक्ता घेऊन गणित सोडवले तो एक पार्ट होता आता रिमेनिंग काही फॉर्म्युले जे आपल्याला नंतर गरजेचे आहेत ते फक्त लक्षात ठेवा ते लिहून ठेवा कुठेतरी फॉर्म्युले असे की साइन थीटा इंटू कॉस थीटा याची व्हॅल्यू येते वन लक्षात ठेवा हे फॉर्म्युले तुम्हाला नंतर त्या ठिकाणी सॉरी साइन थीटा इंटू कोसेक थीटा साइन थीटा इंटू कोसेक थीटा इक्वल टू आहे वन तर पुढे तुम्हाला आज जरी तुमच्या लक्षात फक्त बघून घ्या पाठांतर झाले नाही झाले तरी ते तुम्हाला पुढे उपयोगी येते फक्त रायटिंग येते लक्षात ठेवा हा झाला पहिला फॉर्म्युला कोणता आहे साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू वन तसेच कॉस थीटा इंटू सेक थीटा इक्वल टू वन हा फॉर्म्युला आहे साइन थीटा इंटू कोसेक थीटा इक्वल टू वन तसेच कॉस थीटा इंटू सेक थीटा इक्वल टू वन त्याचप्रमाणे टॅन थीटा इंटू कॉट थीटा इक्वल टू वन हा एक फॉर्म्युला आहे पाठांतरात तुम्हाला ते आवश्यक आहे आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल्स प्रॉब्लेम सेटमध्ये काही गणित याच्यावर आहेत म्हणून आपण तो घेतोय का लक्षात घ्या आता चौथा पॉइंट लक्षात घ्या मला जर
पॉइंट थोडासा नीट बघून घ्या. आपण वरती किती बघितले ते 3, तर आता आपल्याला चौथा म्हणजे पुढचा पॉइंट बघायचा याच्यामध्ये. तो आहे, जर का मला त्या ठिकाणी साईन थीटा काढायचा असेल, तर लक्षात घ्या मला साईन थीटा काढायचा असेल तर मी तो त्या ठिकाणी काय करावं लागेल, कॉस 90 मायनस थीटा हा फॉर्म्युला वापरून काढू शकतो. कॉस 90 मायनस थीटा, सपोज थीटा 45 समजा साईन, तर कॉस काय होईल बघा, कॉस 90 मायनस 45 अशा पद्धतीने तो होईल. मग 90 मधून 45 गेले म्हणजे किती उरले बघा, तर ते तुमचं काय झालं, साईन कॉस झाला 45. तर हा फक्त समजवण्यासाठी म्हणून रायटिंग केले, तो लिहू नका. म्हणजे तुम्ही साईन आणि कॉस या जोडीमध्ये साईन काढायचा असेल तर तो कॉस 90 मायनस थीटा रायटिंग करता येतो. तसंच कॉस थीटा काढण्यासाठी आपण साईन 90 मायनस थीटाचा वापर करू शकतो. काय करू शकतो, कॉस थीटा काढण्यासाठी साईन 90 मायनस थीटा वापरू शकतो. तसेच जर मला कोसेक थीटा काढायचा असेल, आधी जे आपण फॉर्म्युले पाठ केले, तर सेक त्या ठिकाणी 90 मायनस थीटा वापरता येईल. हे सेक थीटा काढायचं असेल तर तुम्हाला कोसेक 90 मायनस थीटा हे तुम्हाला टेनचा गेल्यावर चांगलं समजेल. हा प्रॉब्लेम सेट मध्ये आहे, आपल्या रेग्युलर प्रॅक्टिस सेट मध्ये याच्यावर नाही गणित, प्रॉब्लेम सेट मध्ये मात्र एक दोन आहे. कॉट थीटा इक्वल टू, कॉट थीटा जर काढायचा असेल तर मी काय करू शकतो, टॅन 90 मायनस थीटा काढू शकतो. आणि टॅन थीटा काढण्यासाठी मला कॉट 90 मायनस थीटा हा फॉर्म्युला वापरता येईल. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय केलं, तर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू काय घेतलं, 1. हा फॉर्म्युला परफेक्ट पाठांतर करून ठेवा, जेणेकरून आपल्याला बाकीची सर्व गणित त्या ठिकाणी सोडवता येतील. पुन्हा एकदा रिवाइज करून देतो, मागच्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये उरलेलं जे काही गणित आहे ते पूर्ण करूया, ती व्यवस्थित होतील, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता आपण या ठिकाणी आज काय काय बघितलं तो पॉइंट चेक करूया व्यवस्थित. 8.2 साठी आपण सर्वात पहिलं काय केलं, फॉर्म्युले तक्ता तयार केला. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सगळी रिव्हिजन करून देतो. बघा, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स, आपण काय केलं, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स घेतले. पहिला घेतला 0 डिग्री, दुसरा आहे 30 डिग्री, तिसरा आहे 45 डिग्री, चौथा आहे 60 डिग्री आणि पाचवा आहे 90 डिग्री. साईन कॉस आणि टॅन या तीनच गोष्टी आपण घेणार आहोत, साईन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. पहिला आपण कसा काढला, तर वैदिक पद्धतीने 0 ते 4 लिहायचे, म्हणजे 0, 1, 2, 3 अँड 4, त्याला डिवाइड बाय काय करायचं, 4. आपण त्या सगळ्यांना कितीने भागलं, 4 ने. मग पहिला काय, 0 अपॉन 4, 1 अपॉन 4, 2 अपॉन 4, 3 अपॉन 4 आणि 4 अपॉन 4. त्याच्यानंतर आपण काय केलं, स्क्वेअर रूट काढले त्यांचे. पहिले भाग दिला, 0 तर 0 होतील, 1 अपॉन 4, इथे 2/4 म्हणजे 1/2 होतील, 3/4 आणि 1 स्क्वेअर रूट केले. स्क्वेअर रूट जे असतात ते 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. याच्यावरती आपण स्क्वेअर रूट वापरून त्या ठिकाणी काय केलं, तर ही साईन थीटाच्या व्हॅल्यूज रायटिंग करून घेतल्या. साईन थीटा रिव्हर्स मध्ये लिहिले, म्हणजे उलट लिहित गेले की ते झाले कॉस थीटा. टॅन थीटा काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला, कोणता, साईन थीटा अपॉन कॉस थीटा. फॉर्म्युला पाठ करून ठेवा, टॅन थीटाचा कॉस थीटा याच्या उलट आहे, कॉस थीटा अपॉन साईन थीटा. तर टॅन थीटाचे या फॉर्म्युल्याने 0/1, 1/2 √3/2, 1/√2, 1/√2, √3/2 आणि 1/2, 1/0. तर याच्यामध्ये व्हॅल्यू 0 येईल पहिली, नंतर 1/√3, 1/√3 आणि नॉट डिफाईन. तर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय केलं, टॅन थीटाच्या व्हॅल्यूज रायटिंग करून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्या ठरल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये याच्यावरची गणित सोडवायला घेतली, म्हणजे या तक्त्यावरच्या आधारित. पहिलं गणित होतं त्यामध्ये 5 sin 30 + 3 tan 45. तर साईन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे आणि टॅन 45 1 आहे, तो तक्त्यात बघून पण तुम्ही सांगू शकता. म्हणजेच 5/2 + 3/1, 5/6/2 तिरकस गुणाकार केला, 11/2 हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर. त्याच्यानंतर आपण दुसरं गणित सोडवलं यामध्ये. दुसऱ्या गणितामध्ये 4/5 tan² 60 + 3 sin² किती आहे, 60 आहे. 4/5 इन ब्रॅकेट काय, √3² + 3 √3/2² इथे 4/5 × किती येतील, 3, √3² काय येतो, 3 येतो. आणि 3 × 3/4
तर त्या ठिकाणी तिरकस आपला गुणाकार करून घेतला पहिले, 4 त्रिक 12 आणि इकडे 3 3 9, 12 भागिले 5 अधिक 9 भागिले 4, तिरकस गुणाकार 12 चौक 48, 9 5 45, म्हणजे दोघांची ऍडिशन किती 93 93 भागिले 20. त्याच्यानंतर आपण पुढचा गणित घेतला, तिसरा, 2 sin 30 + cos 0 + 3 sin 90. sin 30 आहे 1/2, cos 0 आहे 1 आणि sin 90 आहे 1. किमती टाकल्या तर 1 + 1 + 3 म्हणजे टोटल किती होतं 5. चौथ्या गणितामध्ये लक्ष द्या व्यवस्थित, tan 60 / sin 60 + cos 60 आहे, तर tan 60 आहे √3/√3/2 + 1/2. तर इथे 1/2 2 सेम आहे म्हणून बेस सेम आहे, तर आपण ऍडिशन करू शकतो √3 + 1/2. कोणताही गुणाकार किंवा कोणताही भागाकार हा मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचा, इनवर्स, तर त्याला इनवर्स केला तर काय येतं 2√3/√3+1, ही झाली व्हॅल्यू. आपण पुढचा पॉइंट बघूया. नंतर आपण पुढचं गणित बघितलं होतं, पुढचं गणित क्रमांक आहे 5, cos² 45 + sin² 30 आहे. तर cos 45 ची व्हॅल्यू काय 1/√2 आणि sin 30 ची व्हॅल्यू काय 1/2. त्या किमती टाकल्या 1/√2, याचा अर्थ तो किती येतो 1/2. जर मुलांना कळत नसेल तर √2 याचा स्क्वेअर जर केला, लक्षात घ्या, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जातो. इथे तिरकस गुणाकार केला 4 × 4 आणि इथे 2 × 2 म्हणजे 4 2 / 4 × 8, तर भाग दिला तर किती येतं 3/4. त्यानंतर आपण cos 60 × cos 30 + sin 60 × sin 30, तर आपण किमती टाकल्या तर तुम्हाला त्याचा आन्सर किती येतं शेवटी √3/2. आपण नंतर 8.2 चे अजून पुढचे फॉर्म्युले बघितले जे आपल्याला पुढच्या गणितांमध्ये वापरायचे. या एकाच फॉर्म्युल्यावरती आपण पुढचे सर्व गणित सोडवणार आहोत आणि टॅन काढण्यासाठी फक्त पायथागोरस वापरायचं, त्यामुळे तो पॉइंट आपल्याला काही कठीण नाही. बाकीचे तुम्ही फक्त बघून घ्या हे फॉर्म्युले कोणते आहेत. तर फॉर्म्युला परफेक्ट कोणता पाठांतर पाहिजे, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. आयडेंटिटी काय सांगते, sin² θ + cos² θ = 1. तर याच्यावरची गणित आपण पुढच्या लेक्चर मध्ये सोडवूया.